हिंगोली जिल्ह्यातील आसोला या गावामध्ये घर मिळत नव्हते, यावर मी व्हिडिओ बनवला। आम्हाला जागा दिलती परंतु आमच्या नावची नव्हती, नमुने आठ नव्हते, तहसीलदार देत नव्हते, घरकुला आले तर नमुना आठ मिळत नव्हता, आमचे घर वापस जात होते। आमचे सरपंच संजू नागरे, रानूजी आव्हाड आणि आम्ही सामाजिक कार्य म्हणून अशोक आव्हाड या सर्वांना एका ठिकाणी जाऊन कलेक्टर ऑफिसला मोर्चा केला, पालकमंत्र्याला कळवलं वेळोवेळ, तेव्हा आमचे ते प्रश्न आता सुटले। या निर्णयामुळे जवळपास 50 लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला आणि 100 दुसरे 100 लोक होते की ज्यांना त्या जागेवर कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये त्या जागेसाठी लागत होते, मात्र निर्णय दिल्यामुळं त्या लोकांना, बेघर लोक जे झोपडी इकडं तिकडं बाहेर राहत होते त्यांना पण त्या जागेचा लाभ मिळाला। सरपंच व मी गावातील नागरिक सर्व मिळून तहसीलदार औंढा नागनाथ व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे पत्र घेतले, पाठपुरावा केला व मी नायब तहसीलदार साहेब यांना हा व्हिडिओ दाखवला। आता कसं वाटते तुम्हाला? आता चांगले वाटतंय, पाऊस लागत नाही, घर गळत नाही। आज रोजी 50 कुटुंबाला घर मिळाले, आता हे कुटुंब त्या घरामध्ये सुखानं राहत आहेत। माझ्या व्हिडिओमुळे 50 लाभार्थ्यांना लाभ मिळाला। मी राधिका चंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अर्नसाठी।